सक्सेस व्हाल. गेल्या वर्षी 31 जयंतीला त्यांनी मस्ती केली पवारांनी, केली का नाही? यावर्षी पवार का नाही आला? मी जे मुद्दे मांडत होतो की बाबा पवार 4 वेळा मुख्यमंत्री आहे, 12 वर्ष केंद्रात आता मंत्री होता, मागं कधी होता मला माहित नाही. त्यांचं सरकार होतं राज्यामध्ये 99 पासून 14 पर्यंत, ते एकदा पण आले नाहीत. गेल्या वर्षी त्यांना आपली चोंडी काढून घ्यायची होती. तुमचं जे परिवर्तनाचं केंद्र आहे हे तुम्ही जागरूकपणे डोक्यात ठेवलं पाहिजे ना, नेमकं काय चाललंय. कारण जेजुरीमध्ये जेजुरी संस्थाननं पुण्यश्लोक अहिल्या देवींचा पुतळा बसवला. जेजुरी संस्थानचा याचा काही संबंध आहे रे पवारांचा? होळकरांचा आहे ते. होळकरांची जागेदार आहे तिथं. हे मंदिर होळकरांनी बांधलंय, तिथला सगळा परिसर होळकरांचा आहे. आणि मग एके दिवशी पुढारी पेपरला मी फोटो बघितला एका ब्रिगेडच्या सोबत, हे अहिल्या देवींच्या पुतळ्याचं पाणी करताना माझ्या डोक्यात त्या दिवशी आलं काहीतरी मोठं गेम चालू आहे. आणि बरोबर 15 दिवसानं पत्रिका आली शरद पवारांच्या हस्ते, जेजुरीच्या पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या होळकरांच्या पुतळ्याचं लोकार्पण होणार. काय रे संबंध यांचा? त्यांना तुम्हाला दाखवायचं होतं की आम्ही काहीतरी करतोय, आम्ही काहीतरी भांगडी करतोय, आम्ही अहिल्या देवींच्या प्रती आमची किती भावना चांगली आहे, असं त्यांना वातावरण करायचं होतं. आणि म्हणून आम्ही ते हाणून पाडलं. कुणाच्या कानास सूर नाही झालं, 500 पोरं तिथं जेजुरी गडावरती पोचले होते. सरकार त्यांचं होतं, सगळ्यांचं लक्ष होतं, पुतळ्याला राखायला 20 पोलीस होते. तरी सुद्धा पोरं एवढी जातीवंत आहेत, मी त्यांना फक्त सांगितलं होतं इथं यायचं आहे, तर तिथं 5:45 पोहोचली होती. पाटेचं उद्घाटन करून टाकलं ना आम्ही. चौंडीमध्ये त्याला चौंडी हायजॅक करायची होती, सांगलीमध्ये तेच केलं त्यांनी. सांगलीमध्ये 1000 पोलीस लावले पुतळ्याचं उद्घाटनाला, काय त्यांचा संबंध नव्हता? अरे आपण मेंढपाळाच्या हस्ते ड्रोनला फुगा लावला, कुणी केलंय का राज्यामध्ये असं? आमची पोरं आहेत, अशोक मरगळे नावाचा आपला एकदम सहकारी आहे, त्यांना आयडिया केली. एक ड्रोन पण आम्ही आणला होता, पण ते पोलीस बघितले होते ड्रोन घेऊन पळून गेला. दुसरा ड्रोन नासा तयार केला होता, त्याला फुगा लावला होता, त्याला त्यांनी अर्थिंग दिलं होतं, करंट दिला होता, त्याला करंट लागला ते फुटणार. बरोबर त्यो पुतळ्यावर स्मारकावरती गेल्यावर ते फुटला. मेंढक्याच्या हस्ते केलं उद्घाटन, मी बघितलं होतं ना सगळं. हाणून पाडलं आपण मागच्या वर्षी, तर पळतापळी थोडी करून टाकली. पोलीस काय सुचत नव्हतं त्यांना मी तिथं गेल्यानंतर. का? कारण तुम्ही माझ्या बरोबर होता. 10,000 पोर माझ्या बरोबर होती तिथं. तिथं गेल्यानंतर ती 50,000 झाली पुढे गेल्यावर. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे ना. तिथं काही लोक आपली मागं जाऊन उभा राहते टीव्हीवरती दिसायला. अरे जरा तर लाज वाटली पाहिजे. राजकारण हा विषय वेगळा आहे. तुमच्या जेव्हा अस्मितेला एखादा माणूस हात घालतो, तुमचं एखादं केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो, पोलीस बघितले होते ड्रोन घेऊन पळून गेला. दुसरा ड्रोन नासा तयार केला होता, त्याला फुगा लावला होता, त्याला त्यांनी अर्थिंग दिलं होतं, करंट दिला होता, त्याला करंट लागला ते फुटणार. बरोबर त्यो पुतळ्यावर स्मारकावरती गेल्यावर ते फुटला. मेंढक्याच्या हस्ते केलं उद्घाटन, मी बघितलं होतं ना सगळं. हाणून पाडलं आपण मागच्या वर्षी, तर पळतापळी थोडी करून टाकली. पोलीस काय सुचत नव्हतं त्यांना मी तिथं गेल्यानंतर. का? कारण तुम्ही माझ्या बरोबर होता. 10,000 पोर माझ्या बरोबर होती तिथं. तिथं गेल्यानंतर ती 50,000 झाली पुढे गेल्यावर. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे ना. तिथं काही लोक आपली मागं जाऊन उभा राहते टीव्हीवरती दिसायला. अरे जरा तर लाज वाटली पाहिजे. राजकारण हा विषय वेगळा आहे. तुमच्या जेव्हा अस्मितेला एखादा माणूस हात घालतो, तुमचं एखादं केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो, तर तेव्हा आपण जागृत राहिलं पाहिजे. तेव्हा आपण विरोधात गेलो. आता तो नातू होता तिथं, म्हणून तो प्रसाद वाटतोय. मी प्रसाद वाटतोय. अरे धनगराच्या घरी वर्षात 5 बोबडं कापते, तुला माहित नाही का माकडा काय करतो? टीव्हीवरती सांगतो मी प्रसाद वाटतोय, प्रसाद वाटतो. तू आता प्रसादच वाटायच्या कामाला आहे. आमच्या लोकांनी आयुष्यभर तुला वाटला, तू आता वाट की दुखतोय का तुझं? प्रसाद दिलेला काय टीव्हीवर सांगायचा असतो? सांगतेत का तुम्ही किती वेळा जेवण घालता, बोकडं किती कापता? दावणीला आपल्या बोकडं किती असते त्याला माहित आहे का? रोहित पवारला माहित आहे का? त्याला आपल्या दावणीत बोकडं किती कापतेत, किती मोठी बकरी असते त्याला माहित आहे का? त्याला तिथं आता काय यूज दिला तू? म्हणून मी प्रसाद घालतोय. काय धनगर काय उपाशाल ते काय तिथं? याच्या अगोदर काय तिथं तुझा प्रसादच होता का तिथं? म्हणजे घाणेरडी वृत्ती किती असते एखाद्याची. टीव्हीवरती दिवसभर ती सांगत 4 दिवस मी प्रसादाचं काम बोलत होतो. मी प्रसादाचं काम. अरे तुझ्यासारख्याची रोज जेवण घालते लोक बोकडं कापून, तू प्रसाद शिराबात काय घालतो? आणि तू घातला म्हणजे मला त्याचा आनंद झाला. तू आता प्रसाद वाटायच्याच कामाला आहे तुला. लोकांची जागी झाली वाट अजून दरवर्षी तिथं बस. आम्हाला काही फरक पडत नाही. हे परिवर्तन पाहिजे तुमच्यामध्ये. ही ताकद तुमच्यामध्ये पाहिजे. कारण आयुष्य बोला गरीब बोकड कापलं तू आलाच पाहिजे.